तुम्हाला जर कोणा वाटलं 1 लाख वाहनं जाणार आहे, ते एकाएकीच 10 लाख होणार आहे, तुमचं सगळं गणित कोलमडणार आहे, कारण तुम्ही 70 वर्षे फसवणूक केली. त्यांच्याचमुळं मराठी निवेदन बदलायला लागले, त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठ्याला. त्यांचं गणित एक आकडा एक जाणार, सगळे आकडे मोडून काढणार मराठी. आता कोणाच्या बोर्ड निघाल्यावर बघा म्हणा, नुसते मोजित राहा म्हणा, बाकी काहीच कामा नका. आता तुमच्या हाताला काही नाही लागणार, लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील. दौरा ठरलेला आहे, आता मार्गस्थ होणार आहे, तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा, आता मुक्काम ठरवले, आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतो. मुक्काम कुठे चालायचं, किती, कसं काय, आता समाजाच्या लक्षात आलं की चालायचं आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंत, दुपारी 12च्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं, असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय. आणि चालायला पण लई नाही, म्हणजे लोक दमणार नाही, असं लोक इथं महिनाभर मुंबईपर्यंत चालवायचे, 20-20 किलोमीटर चालायचं, आणि लोक इकडं थकून टाकायचे सगळे, इकडेच घाळ झाली बघून, तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं, त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा, म्हणून पाय जायचं आणि देव प्रसन्न करायचा. आपल्याला जायचंय पायी, आपण आपल्या पद्धतीनं पायी जाणार, आपल्या पद्धतीनं वाहनं चालणार. जसं दौरा निश्चित होतोय तसं पोलिसांकडून माहिती गोळा करायचं काम चालू आहे, तुमचे किती वाहनं आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे याच्याबाबत वेगळ्या पद्धतीनं विचारणा ही केली जाते. त्यांच्याचमुळं मराठी निवेदन बदलायला लागले, त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठ्याला. त्यांचं गणित एक आकडा एक जाणार, सगळे आकडे मोडून काढणार मराठी. आता कोणाच्या बोर्ड निघाल्यावर बघा म्हणा, नुसते मोजित राहा म्हणा, बाकी काहीच कामा नका. आता तुमच्या हाताला काही नाही लागणार, लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील तुमचे. आज जरी मराठी म्हणले 5 लाख निघणार आहेत, तुम्हाला एकाएकी 50 लाख दिसतील. तुम्हाला जर कोणा वाटलं 1 लाख वाहनं जाणार आहे, ते एकाएकीच 10 लाख होणार आहे, तुमचं सगळं गणित कोलमडणार आहे, कारण तुम्ही 70 वर्षे फसवणूक केली. आम्हालाच विचारतात वाहनं किती आहेत आणि तेच वर सांगा, त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाही. आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला, आज येतो म्हणते ना, ते उद्या येते ना, उद्या म्हणलं परवा, तुम्ही गणिमेगाव खेळात ना आमच्या संघ, तुम्हाला 26 जानेवारी दिसतं आमचा गणिमेगाव. मात्र याच्यासाठी योजना तुम्ही करत आहात, समाज बांधव यासाठी मोठ्या प्रकारे प्रयत्न करतात, मात्र पैसे कुठून येतात त्या याबाबत देखील अनेक जण विचारणा करतात किंवा त्याची विचारपूस करतात. त्यांना धंदेच ते पैसे आमचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, घामाचे, कष्टाचे पैसे, पैसा आमचा आहे, गाड्या आमच्या आहेत, लोक आमचे आहेत, मागणी आमची, काय तपशितो म्हणा पुढं. आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही भेट असतो का, निघालो 20 जानेवारी मुंबईला, 26 पब्लिक मोजा म्हणा तुम्ही, 20 नका मोज, 26 घेतलं ओबीसीतून गेले मराठी ओबीसीत, प्रमाणपत्र त्याला दिसत नाहीत का, प्रमाणपत्र वाटप सुरू आहे, गेले मराठी ओबीसीत, तू काय बस बोंबलं तिकडे जाऊन देणार नाही दोन, गेले मराठी ओबीसीत. चलो धन्यवाद. आज क्रिकेटचा सामना तुम्ही सुरू केला, जोरदार फटकेबाजी देखील तुम्ही केलेली आहे, मागे तुम्ही एकदा क्रिकेट खेळला होता नाही, ते उद्घाटनाला आलो होतो त्या निमित्तानं, शुभारंभाच्या वेळेस ते करायला लागतो, जे रूल आहे नियमाप्रमाणे ते केलं. अरे कुठं याचिका टाकलेली आहे पुन्हा, एक याचिका न्यायालयाने फेटाळली होती, तरी देखील दुसरी याचिका टाकण्यात ते सगळ्या महाराष्ट्राला माहितीच जाऊ दे, काही करू दे, आम्ही लढणार आहे. चल धन्यवाद.